बघा काल आपण अशोक चव्हाण साहेबांनी पण पोलीस कमिशनर नांदेडला जाऊन एक तक्रार दिली की त्यांच्यावर पाळत ठेवण्याचं काम होती आहे. आता संजय राऊतांनी पण त्याच पद्धतीची एक कंप्लेंट आता केलेली आहे असं तुम्ही सांगताय. हे दुर्भाग्य आहे महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रामध्ये या पद्धतीचं राजकारण कधीच नव्हतं आणि महाराष्ट्रामध्ये विरोधकांना संपवण्याचा जर सत्तेमध्ये बसलेल्या लोकांनी निर्णय घेतला असेल तर हे शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये हे कदापि होऊ शकत नाही. आपण जी वाईट मानसिकता जी सत्तेमध्ये बसलेली आहे आणि त्यांच्या इशाऱ्यावर समजा हे होत असेल आणि या चौकशीमध्ये जेव्हा पुढे येईल तर भयानक परिस्थिती या महाराष्ट्रात होईल. आणि म्हणून सत्तेमध्ये बसलेल्या लोकांनी मग अशोक चव्हाण साहेब असतील किंवा संजय राऊत असतील यांनी केलेल्या तक्रारीकडे लक्ष घातलं पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टीकडे निश्चितपणे जो कोणी त्याच्यामध्ये दोषी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. खरं तर भगतसिंग कोश्यारी आता माजी झाले त्याच्यामुळे त्यांचं आणि त्यांचा कालावधी तुम्ही पाहिलात महाराष्ट्रासाठी हे एक प्रकारचा काळीमा फासणारा राहिला. त्यांच्या कारकिर्दीतल्या सगळ्या कामकाजाची चौकशी व्हावी ही मागणी काँग्रेसच्या वतीनं आम्ही केलेलीच आहे. आता कोश्यारीची म्हणत असतील की मला धमकी दिलेली होती तर ते राज्यपाल होते, ते सर्वेसर्वा होते, त्यावेळेस का बोलले नाही, त्यावेळेस का ॲक्शन घेतली नाही, हे सगळे प्रश्न या ठिकाणी निर्माण होतात. त्यांनी फक्त राजकारण केलं, खुर्ची सोडत असताना सुद्धा राजकारण करत असतील तर त्याला काही भगतसिंग कोश्यारी वेगळं बोलतात असं काही बोलायला काही कारण नाही. उद्धव ठाकरे एकदम सिंपल माणूस आहे परंतु त्यांना ट्रॅपमध्ये फसवण्यात आलं, ते असे जर झाले नसते तर चांगलं झालं असतं त्यांचं असं म्हणून. तुम्हाला तेच सांगितलं ना, भगतसिंग कोश्यारी हे संविधानिक पदावर बसून राजकारण करत होते तर खुर्चीवर बसून संविधानिक पदावरही तेच बोलत होते आणि खुर्चीवर उतरल्यानंतरही तेच बोलतात आहेत. त्याच्यामुळे भगतसिंग कोश्यारींच्या या सगळ्या वक्तव्याकडे फार काही लक्ष करण्याची गरज नाही असं मला वाटतं. प्रश्न असा आहे की आपण संविधानामध्ये या निवडणूक आयोगाला एक स्वायत्तता दिलेली आहे, त्याला एक संविधानिक स्टेचर एक वेगळा आहे आणि निष्पक्षपातीपणानं लोकशाहीच्या मार्गाच्या ह्या निवडणुका व्हाव्यात ही एक जबाबदारी त्यांच्याकडे दिलेली आहे. पण आपण पाहिलं की ईडी असेल, सीबीआय असेल, इन्कम टॅक्स असेल याचा वापर हत्यारासारखा केंद्रातलं नरेंद्र मोदी सरकार करत आहे. एकीकडे सुप्रीम कोर्टामध्ये महाराष्ट्राच्या या सत्ता राजकारणाचा केस माननीय सुप्रीम कोर्टामध्ये सुरू असताना माननीय सुप्रीम कोर्टाने सांगून सुद्धा की निवडणूक आयोगाने याच्यामध्ये आता कुठलाही निर्णय घेऊ नये. पण हे सगळं असताना सुप्रीम कोर्टाचाही अवमान करायचा आणि केंद्र सरकारच्या दबावानं निवडणूक आयोगाने काम करावं हे याच्यातून स्पष्ट पाहायला मिळत आहे. आणि म्हणून उद्धव ठाकरे साहेबांनी ज्या पद्धतीनं आपली भूमिका मांडली ती स्वाभाविक आहे की ज्या संस्था राजकीय दबावामध्ये काम करत असतील तर त्या बरखास्त केल्या पाहिजेत या मताशी मात्र नाना. याला भाजपचे नेते जे सुब्रमण्यम स्वामी आहेत जे सातत्यानं गांधी कुटुंबावरती टीका करत होते त्यांनी याला पाठिंबा दिला. पाठिंबा दिला आम्ही, काँग्रेसने पाठिंबा दिला ना, आम्ही सांगितलं तुम्हाला. आम्ही मुद्दाम सुब्रमण्यम स्वामीचा उल्लेख नाही केला. काँग्रेसची पण भूमिका तीच आहे की अखेरी ज्या उद्देशाने या संस्था निर्माण झालेल्या आहेत संविधानामध्ये त्याला एक वेगळा दर्जा दिलेला आहे. त्या संस्था जेव्हा राजकीय दबावामध्ये येतात की नरेंद्र मोदीच्या सरकारमध्ये येऊन काम करतात तर ती मागणी राजत आहे.